भेंडवडे येथे पूर परिस्थिती गंभीर, 26 कुटुंबांचं विद्या मंदिर शाळेत स्थलांतर. भेंडवडे तालुका हातकणंगले येथे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून पूर परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत 26 कुटुंबे विद्या मंदिर या ठिकाणी स्थलांतरित झाली आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र भेंडवडे येथेही पाणी शिरल्यानं आरोग्य केंद्रातील साहित्य स्थलांतरित केलं आहे. पस्ती परिसर, वासुदेव समाज परिसर या ठिकाणची कुटुंब स्थलांतरित होऊ लागले आहेत. ग्रामपंचायत प्रशासन, तलाठी, आपत्ती व्यवस्थापन समिती, स्थानिक शिक्षक, अंगणवाडी सेविका, आरोग्य विभाग कार्यरत असून मदत करत आहेत. कुंभोज मंडल अधिकारी अश्विनी पंचोडी यांनीही भेट देऊन योग्य त्या सूचना प्रशासनाला दिल्या. माजी आमदार डॉक्टर सुजित मेंचेकर व जिल्हा परिषद सदस्य प्रवीण यादव यांनी भेंडवडे येथील पूरग्रस्तांना भेट देऊन विचारपूस केली. पावसाचं प्रमाण कमी न झाल्यास पूर परिस्थिती गंभीर बनू शकते. केंद्र भेंडवडे, गाव भेंडवडे मध्ये पाण्याची अवस्था फारच आता या ठिकाणी नदीचं पात्र सोडून पाणी वाहत आहे. आणि या ठिकाणी उपकेंद्र भेंडवडे आरोग्य विभाग पलीकडून असणारा मोठा वडा, त्याचं पाणी उलटून उपकेंद्राच्या पुढून येत आहे. आणि हे उपकेंद्राच्या पुढं आलेलं पाणी परत उपकेंद्रामध्ये शिरत आहे. आता सद्यस्थिती तर अजून पाणी एक 1.5 फूट आहे आणि इथून सुद्धा वाढण्याची शक्यता आहे. पूर्ण आरोग्य विभागाचं पूर्ण साहित्य आम्ही उपकेंद्र स्थलांतरित केलेलं आहे. कोणत्याही साहित्याचे आपल्याला नुकसान होईल याचं आम्ही काळजी घेतलेली आहे. नुकसान होणार नाही. पूर्ण साहित्य आम्ही महत्त्वाचं सर्वच साहित्य, गोळ्या, औषध साठा, परत साहित्य, महत्त्वाचे रजिस्टर काय असतील ते सर्व साहित्य आम्ही स्थलांतरित केलेलं आहे. आणि याची भीती आम्हाला पूर्ण नाही आहे. गावकऱ्यांना सहकार्य करण्याची आमची सेवा चालू आहे. आणि तसंच गावालासुद्धा ज्या काही घरांना पाणी येईल किंवा त्यासुद्धा आम्ही स्थलांतर पत्र वाटप केलेलं आहे, सूचना केलेल्या आहेत, पाणी उकळून पिण्याचा सल्ला दिलेला आहे. आणि सर्व स्तरावर आता आपापली काळजी घेण्याचे काम चालू आहे आणि रेस्क्यू काम चालू आहे. महानगरी न्यूजसाठी संदीप रोकडे, भेंडवडे. ताज्या बातम्यांसाठी महानगरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.